उमरतच्या पोलीस स्टेशनला आता नुकतंच 2 दिवस आधी एक चांगली कारवाई झालेली होती. त्याच्यामध्ये रात्री तडबीडचे जे प्रभारी आहे ते API किरण भोसले हे नाईट राऊंडमध्ये गेलेले होते आणि त्यावेळीस त्यांना एका ठिकाणी काही संशयित लोक सापडले. त्यांना लगेच त्यांना लोकांना ताब्यात घेतलं, विचारपूस करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे जेलेटिनचे कांड्या सापडलेले होत्या आणि ते जेलेटिनचे कांड्या सापडल्यानंतर मग अजून संशय वाढला. नंतर त्यांनी इंटरोगेशनमध्ये कबुली दिली की त्यांनी याचा वापर जे आहे ते ATM फोडण्यासाठी ते करत होते. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की जस्ट एक 15-20 दिवस आधी वाठारमध्ये, जवळजवळ 1 महिना आधी वाठारमध्ये एक ATM फोडण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्यामध्ये जेलेटिनच्या कांड्याचा वापर केलेला होता. ही तीच गँग आहे ज्यांनी परत पुढे जाऊन उमरत भागात देखील कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता सध्या ते ताब्यात आहे. बरोबर. आता आचारसंहितेच्या पिरियडमध्ये आपण एकूण 3 गुन्हे दाखल केलेले आहे जेलेटिनच्या कांड्याच्या केसेसमध्ये. त्याच्यामध्ये मोडस अशी आहे लोकांची की जो डंप असतो त्या डंपमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची नेहमी तपासणी होत राहते, त्यामुळे तिकडे कुठल्या प्रकारची तफावत ते ठेवत नाही. परंतु डंपमधनं निघाल्यानंतर ऑर्डर मोठी प्लेस करायची, जेवढी गरज त्याच्यापेक्षा जास्त ऑर्डर प्लेस करायची आणि मग जो उरलेला जो पार्ट आहे तो पार्ट लूजमध्ये लोकांना विहीर खोदण्यासाठी किंवा असे काय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना विकण्याचा काम ह्या माध्यमातून होत असतो. 3 गुन्हे जे आम्ही आता नुकतेच आचारसंहितेमध्ये दाखल केलेले आहे त्याच्यामध्ये असंच प्रकार आढळून आलेला होता. त्याच्यामध्ये विहीर खोदण्यासाठी ह्या जेलेटिनचा वापर करणार होते काही लोक. आणि आता उंबरसमध्ये जे जेलेटिनचे कांडे सापडलेले त्याच्यामध्ये प्रत्यक्ष ATM फोडण्यामध्ये त्याचा वापर करणार होते. याच्यामध्ये पोलीस ची यंत्रणा आहे, SDPO स्तरावर त्याची तपासणी होत असते, SDPO पॉवर्स आहे प्रत्येक डंपमध्ये जाऊन त्या डंपमध्ये ते बिल्स आणि सगळ्या गोष्टी स्टॉक वगैरे चेक करण्याची पॉवर्स SDPO आहे आणि त्यांनी ते करणं अपेक्षित आहे, ते करतात पण नेहमी. त्याचबरोबर एक्सप्लोजिव्हची जी आपले इन्स्पेक्टर असतात ते देखील याच्यामध्ये तपासणी करत असतात आणि आम्ही देखील आता ह्या गोष्टी सगळ्या समोर आल्यानंतर, आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये फार आम्ही खोलमध्ये जात नव्हतो, परंतु आता ह्या गोष्टी समोर आल्यानंतर आम्ही फार खोलात आता जायला सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक अशा वाहतुकीवर आम्ही नियंत्रण आता ठेवतो.